महापालिका प्रशासनाचा अधिकार असो कामगारावर अन्याय करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा अधिकार असो इन्कलाब जिंदाबाद 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 इन्कलाब जिंदाबाद 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 पोलिसों की तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी पोलिसों की दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी पोलिसों की गुंडागर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी शिंदे सरकार होश में कलेक्टर के हुकुम चाहिए नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी जिमनी पर अमृत अदालत पाएंगे कलेक्टर होश में कलेक्टर के हुकुम चाहिए नहीं चलेगी सत्तर आरंभ करा कलेक्टर मुतफा 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 सत्तर आरंभ करा कलेक्टर चले जाओ चले जाओ चले जाओ सोलापूर महानगरपालिकेने सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा आदेश हा काढलेला होता. या संदर्भात कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि कोर्टाकडून त्याला मंजूर करून घेण्यात आलं. साखर कारखान्याच्या चिमणीमुळे सोलापूर विमानतळावर अडथळा निर्माण होतो असा जावई शोध इथल्या काही तज्ज्ञांनी लावलेला आहे. सोलापूरकरवासियांना माहीत आहे की या ठिकाणी यापूर्वी किंग फिझरची फ्लाईट अत्यंत व्यवस्थित चालत होती, कशाही प्रकारचा त्याला अडथळा नव्हता. सरकारने विकासाच्या नावावर सोलापूर शहराचे गेल्या अनेक वर्षापासूनची असणारी अस्मिता सिद्धेश्वर साखर कारखाना याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. या जिल्ह्यामधील जे असंख्य शेतकरी आहेत त्यांची जे उदरनिर्वाहाचं साधन आहे, त्यांच्या शेतीच्या उत्पन्नावर जे घाला घालण्याचा प्रयत्न सोलापूर महानगरपालिका करते, सोलापूर महानगरपालिकेने कोर्टाला आणि प्रशासनाला मिसलीड केलेलं आहे, मिसगाईड केलेलं आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि या ठिकाणी विमानतळ चालू व्हायला चिमणी अडथळा नाही आहे असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. काल रात्रीपासून सोलापूरच्या आयुक्ताने जमावबंदीचा आदेश काढलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत जमावबंदी लागू केलेला आहे. तो जमावबंदीचा आदेश आम्ही या ठिकाणी भंग करतो आहे आणि सविनय या प्रशासनाला विनंती करतो आहे की चिमणी आपण पाडू नका. सोलापूरकरांचा विकास हा उद्योगावर आहे, हा उद्योग आहे शेतकऱ्यांसाठी, हा पर्यायी उद्योग असू आहे आणि त्याला दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो.